धनगर समाजासाठी 1000 कोटीची घोषणा केली होती. या सरकारने अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही. या सरकारनं त्या बाबतीमध्ये एकही रुपया बजेटमध्ये धरलेला नाही. या सरकारची नियत खोटी आहे. प्रचंड जातीवादी असणारं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या नावानं जातीयवादाची बोंब मारणारं राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रचंड महाजातीवादी आहे आणि त्याचे अनेक राखले येतात, अनेक विषय पुढे येतात. मागच्या सरकारनं 1000 कोटी रुपये बजेटमध्ये धरले पण त्याची अंमलबजावणी करायचं काम या सरकारचं होतं ते त्यांनी केलेलं नाही. याच्यावरती सुद्धा सभागृहामध्ये आवाज उठवायचा आहे. साधी गोष्ट आहे, इथं तुमच्या इथं मी आता मगाशी गेलो होतो, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावचे गार्डन आहे. अरे जरा तर तुम्हाला शरम वाटली पाहिजे. ज्या पुण्यश्लोक अहिल्या देवीनं कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत प्रचंड काम केलं, त्यांचं राज्य हे इंदोर मध्ये मर्यादित होतं, असं असताना अखंड देशभर त्यांनी काम केलं आणि तुम्ही कुठं सत्ता, थोडी सत्ता आली तुमच्याकडं विश्वासघात आलं तर लगेच तुम्ही तिथं टाक्या काय बांधताय, ते गार्डन काय उद्ध्वस्त करताय. सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुमची नियत आणि नीती साफ नाहीये. तुमच्या मनामध्ये ठासून जातीवाद धरलाय आणि मी या सगळ्या गोष्टीवरती सभागृहामध्ये आणि राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवतो.